शहरात स्मार्ट सिटी योजनेतून सुरू करण्यात आलेल्या सिटी बस रस्त्यावर धावण्यास सुरुवात राज्य परिवहन महामंडळाच्या सुरू असलेल्या सिटी बसेस बंद करण्यात त्यामुळे सर्वसामान्यांची लाल परी आता शहरात दिसणार नाहीये महामंडळाकडून शहरात तेवीस सिटी बस चालवल्या जात आहेत शहरात स्मार्ट सिटी बस सुरू होताच एसटीच्या बसेस बंद करण्यात येणार असल्याचं एस टी महामंडळाच्या वतीनं पूर्वीच सांगण्यात आलं होतं आता बुधवार पासून स्मार्ट बस सेवा सुरू झाल्यानं एसटी महामंडळाच्या तेवीस बसेस रस्त्यावर धावणार नाहीत शहराच्या चौदा मार्गांवर चोवीस स्मार्ट बसेस धावत आहेत बंद करण्यात येणारा एसटी महामंडळाचे चालक आणि वाहक यांच्या यांच्यात आता स्मार्ट सिटी बसेस चे स्टेअरिंग देण्यात आलं आहे स्मार्ट सिटी बसेससाठी दोन किमीला पाच रुपयांपासून प्रवास भाडे दर आकारण्यात येणार आहे या बस दोन ते पंधरा किलोमीटर या दरम्यान धावणार आहेत स्मार्ट सिटी योजनेतून शहरात शंभर बसेस सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेलं असून यासाठी टाटा कंपनी कडून छत्तीस कोटी रुपयात या बस खरेदी करण्यात आल्या आतापर्यंत कंपनीकडून अठ्ठावीस बस मनपा प्रशासनाला मिळाल्या आहेत त्यामधील चोवीस बस बुधवार पासून प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावतायत पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री पावणे दहा वाजेपर्यंत बसेस धावणार आहेत त्यामुळे आता यापुढे एस टी महामंडळाची लालपरी सिटी बस आता शहराच्या रस्त्यावर दिसणार नाही बुधवारी शहरात एकही लाल परी दिसलेली नाहीये